जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार येथील श्री स्वामी समर्थ केंद्र नजीक असलेल्या नंदुरबार नगरपालिकेच्या जुन्या उद्यानात शिवधाम बनविण्यासाठी नियोजित जागेसंदर्भात नंदुरबार पालिकेचे माजी नगरसेवक आनंद माळी तसेच सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण माळी यांनी पत्रकार परिषद आयोजित करून नंदुरबार शहरवासियांना ऑगस्ट 26 रोजी स्थापित होणाऱ्या कार्यक्रमाच्या शुद्ध जल कलशात भरून आणण्याचे आवाहन केले आहे। नंदुरबार येथील श्री स्वामी समर्थ केंद्र नजीक असलेल्या उद्यान याची जागा नंदुरबार शहरातीलच एका शहा परिवाराने 1947 साली उद्यान बनवून लहान मुले वृद्ध महिलांच्या सोयीसाठी नगर परिषदेला दान केले होते। त्या ठिकाणी जमीन दान देणाऱ्या शहा परिवाराचा एक पुतळाही बसविण्यात आला होता। अलीकडे तो हटविण्यात आला असला तरी शिवधामचे काम पूर्ण झाल्यानंतर तो पुतळा त्या जागेवर परत बसवावा, जेणेकरून ही जागा दान देणाऱ्याचे स्मरण कायमस्वरूपी लक्षात राहील, अशी मागणी पालिकेचे माजी नगरसेवक आनंद माळी व सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण माळी यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेतून केले आहे। त्यानंतर नगर परिषदेत रवींद्र परदेशी नगराध्यक्ष असताना या जागेवर गार्डनचे आरक्षण हटवून तेथे 100 दुकानांचे शॉपिंगचे आरक्षण कल्पना ईश्वर धामणे यांनी 1995 ते 96 साली हायकोर्टात जनहित याचिका टाकली। ज्या उद्देशाने शहा परिवाराने जागा नगर परिषदेला दान दिली होती त्या उद्देशाला बाधा पोहोचत असल्याचा दावा केला गेला। ही याचिका कोर्टाने मान्य करीत निकाल रघुवंशी म्हणजे नगर परिषदेच्या विरोधात गेला व या जागेवर शॉपिंग बनवता येणार नाही व जागेवर गार्डनच बनवावे लागेल असा निकाल कोर्टाने दिला। माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या मनातले शॉपिंग बनणार नाही कोर्ट ऑर्डरमुळे नाईलाज असतो तिथे गार्डन रूपी शिवधाम बनविण्याचे श्रेय घेण्यासाठी माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी हे धडपड करीत आहेत। वास्तविक या जागेवर गार्डन रूपी जागेवर शिवधाम बनविण्याचे खरे श्रेय ही जागा नगर परिषदेला दान देणाऱ्या शाह परिवाराचे व याचिकाकर्त्या सौ धामणे यांचेच म्हणावे लागेल। या शिवधाम ठिकाणी बसविण्यात येणारी मूर्तीची ऑगस्ट 25 रोजी भव्य शोभायात्रेत कलशधारी महिलांनी सहभागी होण्याचे आवाहन माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी केले आहे। त्याला मनापासून शुभेच्छा व समर्थन दिले आहे। महिलांनी कलशयात्रेत सहभागी होताना आपापल्या कलशामध्ये पवित्र व शुद्ध पाणीच भरावे असे आवाहन माजी नगरसेवक आनंद माळी व सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण माळी यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेतून केले आहे। काही दिवसाअगोदर माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी विरचक धरण क्षेत्रात अतिक्रमित रघुवंशी फार्म हाऊसवर पत्रकार परिषद घेऊन या फार्म हाऊस मधील शौचालयाच्या सेप्टिक टँकचा निचरा हा धरणात होत असल्याचे पत्रकार परिषदेत मान्य केले कबूल केले होते। अशा पाण्याने महादेवाचा अभिषेक केल्यानेही महादेवाच्या मूर्तीची विटंबना या पवित्र श्रावण महिन्यात आपल्या हातून होऊ शकते। शोभायात्रेत आपल्या कलशामध्ये पाणी शुद्ध करून अथवा शक्यतो बोरींचे पाणी कलशामध्ये आणावे, जेणेकरून महादेवाच्या मूर्तीची विटंबना आपल्या हातून होणार नाही असे आवाहन माजी नगरसेवक आनंद माळी व सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण माळी यांनी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमधून नागरिकांना केले आहे। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। आता माझ्या घरामध्ये घर आहे तर त्यांनाच बाथरूम येणारच। आता तर गरीब आदिवासींच्या घरामध्ये बी यायला लागले संडास बाथरूम, तर याच्यात बी येतील सेफ्टी टँक, सेफ्टी टँकच्या पाण्याचा निचरा होत असेल मी कबूल करतो। पण या आदरणीय चंद्रकांतजी रघुवंशी साहेब यांना आमची परत एकदा विनंती असेल की जे काही तापी नंदुरबार योजना आहे त्याला विरोध न करता त्यांनी ते काम सुरळीतपणे होऊ द्यावं। दुसरा विषय की जे काही सामाजिक समाजांना, विविध समाजांना त्यांनी गावी साहेबांनी नगर विकासमधून मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिलेला आहे सामाजिक सभागृह उभारण्यासाठी, तर त्या समाजवाल्यांना धमकी देणं त्यांनी थांबवावं। तिसरा विषय की जे काही विरचकमध्ये त्यांचे जे काही शौचालयाचे पाणी जात आहे ते त्यांनी जोपर्यंत कोर्टाचा निकाल लागत आहे तोपर्यंत त्यांनी थांबवावं, त्याचा वापर थांबवावा। आणि चौथा विषय असा होता आमचा की जे काही आता शिवधाममध्ये जी काही मूर्ती बसणार आहे त्या मूर्तीची जी काही शोभायात्रा निघणार आहे, जी कलशयात्रा निघणार आहे,
त्या कलशामध्ये शुद्ध पाणी करूनच महिलांनी त्या यात्रेमध्ये कलशामध्ये पाणी घेऊन यावं, जेणेकरून महादेवाच्या मूर्तीची विटंबना होणार नाही याची त्यांनी काळजी घ्यावी. शक्यतोवर बोरिंगचं पाणी भरावं, खराब पाणी भरू नये. धन्यवाद. We'll be right back.